लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, पुणे पोलीस आणि नवचैतन्य आश्रय परिवार यांच्या वतीने हॉकिंग्स डे अर्थात पुण्यात हॉर्न ठेवा एक दिवस बंद अशी संकल्पना राबवण्यात येत आहे. रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता पुण्यातील 10 चौकांमध्ये एकाच वेळी स्नो हॉकिंग डे उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती लाईफ सेव्हिंग फाउंडेशनचे देवेंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला नवचैतन्य अशोक परिवाराचे मकरंद टिल्लू, प्राध्यापक पद्मकर पुंडे आदी उपस्थित होते. रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता टिळक चौक येथे मुख्य जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक पद्मकर पुंडे करणार आहेत. देवेंद्र पाठक म्हणाले, पुण्यात साधारणतः दररोज 1 कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील 90% हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला 1.5 ते 2 तास ट्रॅफिकमध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना बऱ्याचशा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड, विश्रांतवाडी, पाषाण, बाणेर आणि जंगली महाराज रस्ता येथे एकाच वेळी जनजागृती केली जाणार आहे. पुण्यातल्या विविध IT कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, PMP बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मकरंद टिल्लू म्हणाले, शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात, पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी 12 डिसेंबर हा नो हॉकिंग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहे.